चाकरमान्यांच्या जीवावर वर्षानुवर्ष महापालिकेतली भ्रष्टाचाराच्या हंडीचं लोणी खाणारे उबाटावाल्यांना अडवलंय कोणी? स्वतः करायचं नाही, दुसऱ्याने केल्यावर त्यात विघ्न करायची. टीका करणारे संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयात न बोललेलं बरं. त्यांना मी एवढंच सांगेन, तोंड बंद करून गप्प बसा, नाही तर तोंड बंद करण्याची भाषा भारतीय जनता पार्टीला कळते. कुठल्या तोंडाने रोहित पवार प्रश्न विचारतायत? तुमच्या काळात ते गेलं का? गेलं याचं पहिलं रोहित पवारांनी उत्तर द्यावं. का घालवलं हा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावर बालबुद्धीच्या लोकांनी बोलू नये. मग त्यांना अडवले कोणी? चाकरमान्यांच्या जीवावर वर्षानुवर्ष महापालिकेतली भ्रष्टाचाराच्या हंडीचं लोणी खाणारे उबाटावाल्यांना अडवलंय कोणी? स्वतः करायचं नाही, दुसऱ्याने केल्यावर त्यात विघ्न करायची. आणि म्हणून उबाटा गटातली लोकही छिद्रान्वेष वृत्तीचे आहेत, दुसरं काही नाही. नाही, मला याची माहिती नाही. मला वाटतं राज्य सरकार टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाबतीतला सर्वंकष अभ्यास करून भूमिका घेत आहे. समाजाला शेवटपर्यंत टिकेल असंच आरक्षण मिळालं पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आणि मागणी आहे. किंबहुना 2014 ते 2019 काळामध्ये कायद्याच्या रूपाने टिकणारं आरक्षण देवेंद्रजींनी दिलं ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयात स्थगिती न देता राहिलं. सरकार बदललं, उद्धवजी शरद पवारांच्या मदतीने आले आणि हे मराठा आरक्षण कोर्टासमोर बाजूनं मांडल्यामुळे गेलं. त्यामुळे ज्यांनी खड्डे टाकले तेच आज प्रश्न विचारत आहेत. आणि म्हणून आम्हाला समाजाचं भलं करायचं असल्यामुळे कायदेशीर मार्गानेच हे सरकार काम करेल एवढंच मी सांगतो. कोणाला? संजय राऊत यांना मराठा समाज सिरियसली घेतच नाही. किंबहुना मराठा समाजाचा सगळ्यात जास्त राग कोणावर असेल तर संजय राऊतांवर आहे. मी ते शब्द पुन्हा उच्चारू इच्छित नाही. जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीचे मोर्चे अतिशय सुनियोजित शांततेने मराठा समाजाने काढले, त्याच्यावर हीन पातळीने अश्लील शब्दात टीका करणारे संजय राऊत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयात न बोललेलं बरं. त्यांना मी एवढंच सांगेन, तोंड बंद करून गप्प बसा, नाही तर तोंड बंद करण्याची भाषा भारतीय जनता पार्टीला कळते. मी यावर काही भाष्य करू शकत नाही, कारण मला याची माहिती नाही. नाही, वकिलामार्फत बाजू मांडण्याचा अधिकार आहे, जरूर मांडावी. पण त्यांना बाजू आहे का हा आमचा प्रश्न आहे. नाही, मराठी झालं, मराठी संपलं. मराठी कदाचित रोहित पवार यांचा अभ्यास कच्चा असेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पटलावर मी बोललेलो आहे स्वतः. मी त्यातले काही याचिका करते विदर्भातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि म्हणून या विषयावर अभ्यासाविना बोलणं रोहित पवारांनी टाळावं. समाजातली तेढ निर्माण करण्याची भूमिका कोणीच घेऊ नये. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी सुद्धा सर्वात पहिली भूमिका
देवेंद्रजींच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजींनी आणि पंकजादाईंनी मांडली, घेतली आणि टिकवलं. कुठल्या तोंडाने रोहित पवार प्रश्न विचारतायत, तुमच्या काळात ते गेलं का गेलं याचं पहिलं रोहित पवारांनी उत्तर द्यावं. का घालवलं दहा आमचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे या प्रश्नावर बालबुद्धीच्या लोकांनी बोलू नये एवढंच मी म्हणेन. कुठल्याच्या शब्दाबद्दल बोलताय तुम्ही मला माहित नाही, पण ते जर शब्द उभाटावाले प्रश्न विचारत असतील तर शिव्यांच्या लाखोलीची प्रेस कॉन्फरन्स या महाराष्ट्राने पहिल्यांदा त्यांच्या प्रवक्त्याकडून ऐकली आहे. आणि म्हणून या सगळ्यात जे शिव्यातच बसतात, शिव्या खाऊनच जगतात, शिवा तोंडा घेऊनच जेवतात, त्या लोकांनी आम्हाला संस्कृतीचा विषय शिकवण्याची आवश्यकता नाही. हा विषय जरूर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला खंजीर जर कोणी लावला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लावला. मतं एकाबरोबर मागायची, सरकार बनवायला दुसऱ्याकडे जायचं आणि मग तिसऱ्याकडे जाऊन मैत्रीसाठी कुर्णीसाद करायचा, हा महाराष्ट्रात उभाटाने केलेला प्रकार कोणीच पाहिला नाही.